इयत्ता दहावी विषय मराठी धडा क्रमांक अकरा जंगल डायरी लेखक अतुल धामणकर प्रसिद्ध वन्य जीव संशोधक लेखक आणि छायाचित्रकार त्यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मध्ये वाघांचा अभ्यास केलेला आहे राजस्थान पश्चिम बंगाल उत्तराखंड आणि गुजरातमधील अनेक उत्कृष्ट जंगलांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत त्यांची वाघ मृगकथा नवरंगाचं घरट अरण्याचे अंतरंग महाराष्ट्रातील वन्यजीवन ताडोबा वाघाचे जंगल जंगलाची डायरी माजार कथा ही वन्यजीवन विषयक पुस्तके प्रसिद्ध आहेत प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्याचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन केले आहे तसेच वाघिणीमध्ये दडलेल्या मातृत्वाचे रोमहर्षक वर्णन आलेले आहे लेखक तारीख सत्तावीस मे एकोणीसशे सत्त्याण्णव वेळ सकाळी सहा ते साडेनऊ कोळसा परिक्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर इकडे गेलेले होते आणि तिथे त्या निवासस्थानामध्ये ते राहिले तिकडचे वनरक्षक त्यांचं नाव होतं टोंगे वनरक्षक आणि त्यांचा एक सहकारी वनमजूर यांना त्यांनी रात्री सांगून ठेवलं होतं की आपल्याला ह्या जंगलामध्ये फिरायचं आहे आणि त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे पहाटेच कोळसा वन विश्रामगृहातून हे बाहेर पडले वनरक्षक येताच त्यांनी डावीकडचा जरी रस्ता धरला समोर चालणारा वनमजूर अचानक थांबला तेव्हा लेखकांनी प्रश्नार्थक नजरेने विचारलं तर त्याने त्या रस्त्याकडे बोट दाखवलं आणि सांगितलं की तिथे बिबळ्याची ताजी पावलं उमटलेली आहेत आणि हा नर असून अगदी पोहोचण्याच्या तासाभराच्या आधीच तो इथून गेलेला आहे लेखकाने चौफेर पाहिलं पण त्यांना कुठे काहीच दिसलं नाही मग अचानक जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली लेखकाने सगळ्यांना हातानेच थांबायची खून केली दुर्बीन डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली तिथे एका तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट जर हल्ली नसते तर तो मला किंवा लेखकाला मुळीच दिसला नसता त्याची पाठ आमच्याकडं होती त्यामुळं त्यांनी अद्याप आम्हा सर्वांना पाहिलं नव्हतं पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकाचा पाय वाळक्या काटकीवर पडला आणि कट असा आवाज झाला तिखटकानाच्या बिबळाने तो आवाज ऐकला आणि लगेच तो जंगलामध्ये गायब झाला त्यामुळे लेखकाला खूप वाईट वाटलं कारण लेखक त्या का ठिकाणी वाघ पाहण्यासाठी गेलेले होते आणि लेखकाला वाघ पाहायला मिळालं नाही म्हणून टोंगे ह्यांना शर्मिंद झाल्यासारखं वाटलं थोड्याच अंतरावर रायबाकडे जाणारा रस्ता तो उजवीकडे वळत होता तो रस्ता धरला आणि जंगल आणखीनच दाट झाल्यासारखं वाटलं इथं दोन तीन नाले असल्यानं झुडपाची दाटी जास्तच होती तसंच त्या नाल्यामध्ये थोडं पाणी साचून राहत असल्यानं इथं कुठल्याही वन्य प्राणी दिसण्याची शक्यता होती त्यामुळं आता सावधपणे त्यांना पावलं टाकणं आवश्यक होतं कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेनी त्यांना सांगितलेलं होतं की त्या परिसरात चार पिल्ल असलेल्या वाघिणीबद्दल तेव्हापासून कधी एकदा जंगलात जातो आणि ती वाघीण आणि त्या चार पिल्लांना पाहतो असं लेखकांना झालं होतं प्रचंड उष्णतेचे दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरत तशातच लहान पिल्ल असल्यानं या वाघिणीला त्या पाण्यापासून जास्त दूर नेणे देखील शक्य नव्हतं पण लहान पिल्ल असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई कुणाचा जीव देखील घ्यायला माग पुढं बघत नाही त्यामुळे सुकलेल्या नाल्यात उतरताना लेखकाच्या मनावर एक अनामिक दडपण आलं दहा बारा पावलं चाललो असू अचानक नाल्यातील मोठ्या आकारांची अनेक पावलं उमटलेली दिसली लेखकाने झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं या पिल्लांच्याच पाऊल खुण्या होत्या त्या पगमार्क्सकडे बघून लक्षात आलं की ते काल रात्रीचेच आहेत याचा अर्थ स्पष्ट होता वागिन अद्याप आपल्या पिल्लासह त्याच परिसरामध्ये होती आता ती पिल्लं बघायला लेखक आणि त्यांचे सहकारी खूप अधीर झाले होते इथून सुमारे शंभर सव्वाशे पावलावर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं त्यांना माहीत होतं ही वाईन तिथंच सापडण्याची शक्यता होती त्यामुळं आता तिकडं जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळे पडलेला वाळका पाचोळा साचून होता त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठीच कसरत होती पानवठा जसा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं असं लेखक म्हणतात पुढं काय दिसेल या जाणीवीनच त्यांचा घसा कोरडा पडला इतरांचीही अवस्था काही वेगळी नव्हती ते सगळ्यांनीच एकमेकांकडे पाहिलं आणि चौकस राहण्याची एकमेकांनी डोळ्यांनी सगळ्यांना सूचना केली आता एक एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होत कुठ झाडाच्या बुंद्या आड जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येईल असच वाटत होतं वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती आता जणू सगळा काळच थांबला असावा असं वाटत होतं